नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये एम पी एस सी मेन संबंधीचा जो निबंध आपला इथिक्स इन पॉलिटिक्स या संबंधीची चर्चा आपण करणार आहोत स्पॉटलाईट रायटिंग फोरम या ग्रुपवर तुम्ही टेलिग्रामवर हे निबंध लिहून पोस्ट करू शकता आणि इतर विद्यार्थ्यांनी लिहिलेले तिथेही वाचू शकता आणि ही एक खूप चांगली ॲक्टिव्हिटी आहे आणि त्याला जो रिस्पॉन्स विद्यार्थ्यांकडून मिळतोय तर तो सर्वांच्याच फायद्याचा आहे तर स्पॉटलाईट रायटिंग फोरमला जॉईन व्हा आणि तिच्यावरील स्वतःचेही निबंध पोस्ट करा बाकीच्यांचे तुम्ही वाचू शकता आणि त्याच्यातून इम्प्रोव्हायझेशन होत जातं आणि याच्यामध्ये आपण कुठले मुद्दे याच्यात अपेक्षित आहे ते बघूयात इथिक्स इन पॉलिटिक्स ऑलरेडी यू पी एस सी मेन्सला एकदा विचारला गेलेला आहे आणि एकंदरीतच भारतातली जी काही परिस्थिती पॉलिटिकल आपल्याला समोर दिसते तिच्यावरून त्याच्यावरून हा विषय जो आहे तो कायमस्वरूपी विचारला जाणारा विषय आहे तर बघूयात आपण याच्यामध्ये नेमकं काय लिहिलं जाऊ शक सो इथिक्स इन पॉलिटिक्स आता बघा हा तुम्हाला इंग्लिशमध्ये आला होता मराठीत विचारला जाऊ शकतो की राजकारणातलं नीतीशास्त्र वगैरे अशा नावाने हा विचारला जाऊ शकतो हा यू पी एस एम पी एस सीमेसला इंग्लिशमधूनच हा टॉपिक आला होता सेम असाच होता इथिक्स इन पॉलिटिक्स आता सगळ्यात पहिली गोष्ट इथिक्स काय असतं इथिक्स म्हणजे काय सिस्टमॅटिक जे काही म्हणजे स्टडी ऑफ सिस्टम सिस्टमॅटिक स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर इन केस ऑफ इट्स फुलनेस अँड रॉंगफुलनेस म्हणजे काय बरोबर आहे काय चुकीचं आहे त्या दृष्टिकोनातून मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास करणं हे नीतीशास्त्रामध्ये अपेक्षित असतं तर तीच गोष्ट पॉलिटिक्समध्ये जर आपण बघितली की काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे नेमकं काय घडतं आहे पॉलिटिक्समध्ये तर पॉलिटिक्स याचं सरळ सरळ जे आहे रिलेशन ते पावरचे आहे सत्तेमध्ये तुम्ही असला तर तुमच्याकडं अधिकार येतात आणि त्या अधिकारांचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसतो आणि त्याच्याकरता त्या अधिकारांसाठी सत्तेत येण्याकरता लोक काहीही करतात बाय एनी मीन्स म्हणजे काहीही करायला तयार आहेत पण सत्ता पाहिजे पावर पाहिजे पॉलिटिकल पार्टीज ज्या जा, काही आहेत राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणावर जर तुम्ही बघितलं की कॅन्डिडेट्स जे काही निवडले जातात की कोण लढवणार निवडणूक तर क्रिमिनल बॅकग्राऊंडचे मोठ्या प्रमाणावर कॅन्डिडेट्स आहेत उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये तर कितीतरी लोक हे जेलमध्येच असतात जेलमधूनच निवडणूक लढवतात आणि जेलमध्येच निवडून येतात ते ओके सगळं काम इकडे चालतं नावावर सो क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे उद्या तुम्हाला त्याच्यावरही सेपरेट विषय विचारला जाऊ शकतो की क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स जसं आपण इथिक्स इन पॉलिटिक्स विचारलं ओके आता याच्यामध्ये क्रिमिनलचं रिहॅबिलिटेशन म्हणजे पॉलिटिक्स आहे का तर नक्की हाही एक मुद्दा आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा काय होतं की म्हणजे शीला दीक्षित आता आपल्यात नाही आहेत परंतु शीला दीक्षित यांची एक केस स्टडी शीला दीक्षित या ज्यावेळेस दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या त्यावेळेस जो काही कॉमनवेल्थमध्ये घोटाळा झाला होता आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्यानंतर आपने असं म्हटलं होतं की आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही शीला दीक्षित यांना जेलमध्ये टाकू आम्ही सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू सगळ्या गोष्टी समोर आणू लोकांच्या काँग्रेसनी काय केलं शीला दीक्षित जसं त्यांचं इलेक्शन त्या पराभूत झाल्यात तर सरळ त्यांना राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करून टाकली त्यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती जी केली गेली होती की राज्यपालावर तुम्ही आता काही करू शकत नाही त्यांच्यावर केसेस नाही भरू शकत पुढचे पाच वर्ष तर ह्या ज्या गोष्टी होतात तर राजकारणामध्ये की काही चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातलं जातं तर अशा केस स्टडीज याच्यामध्ये येणं अपेक्षित आहे हा ना राज्यपाल तर सध्या म्हणजे बिलकुल महाराष्ट्राच्या बाबतीत बघा किंवा कुठेही हा ना की कितीतरी राज्यांमध्ये राज्यपालाची जी भूमिका आहे ती संशयास्पद आहे कर्नाटकमध्ये आहे सुप्रीम कोर्टाने तिच्यावर सरळ सरळ खडेबोल सुनावलेले आहेत मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये संविधानातले जे प्रोव्हिजन्स आहेत त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करणं ह्या ज्या गोष्टी आहेत मग याच्यामध्ये पण जे आहे की मसल पॉवर नावाची गोष्ट आहे मनी पॉवर नावाची गोष्ट आहे राजकारणामध्ये ह्या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात पैसा करप्शन त्याच्यानंतर लोकांना धमकवणं फॉर्म मागे घ्यायला लावणं तर हे सगळं जे काही आहे ते नक्कीच ना इथिकल नाही आहे कोड ऑफ कंडक्ट जो काही असतो इलेक्शनचा तो फक्त नावासाठी असतो फॉर्मॅलिटी आहे की जो ते जे कोड ऑफ कंडक्ट्स आहेत मोठ्या प्रमाणावर पैसा मनी पावर मसल पॉवर ते चालतं आणि कोड ऑफ कंडक्ट हे जस्ट फॉर्मॅलिटी आहे म्हणजे साधी गोष्ट आहे की तुम्ही तिथं लिहू शकता की कोड ऑफ कंडक्ट सो so, इलेक्शन कमिशननी सांगितलं पंच्याहत्तर लाख रुपयात निवडणूक लढवा एक मोठी कॉन्स्टिट्युएन्सी लोकसभेसाठी तिथं करोडोनी पैसा खर्च होतो लिटरली नगरसेवकासाठी लोक करोडोनी पैसा खर्च करताय मग तुमचं इथिक्स कुठं आहे तुम्ही रूल आणि लॉला घेऊन चालतच नाही आहे तर हा इथं मुद्दा आहे दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की करप्शन आणि करप्ट करप प्रॅक्टिसेस ऑफ इलेक्शन इलेक्शनमध्ये एवढा ब्लॅक मनी वापरला जातो आणि तिच्यामधून ऑबियसली परत करप्शन होतं आणि ते जे सर्कल आहे ते सर्कल चालू राहतं त्याच्यानंतर कोलिजन फॉर पावर्स म्हणजे वेगवेगळ्या पार्टीज एकत्र येतात आणि तिच्यामधून जे काही वेगवेगळ्या आघाड्या तयार होतात तिच्यातून जे सरकार म्हणजे महाराष्ट्र आहे बघा तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आता शिवसेना जी आहे तर ती कडवी हिंदुत्ववादी एक विचारसरणी घेऊन येते तर राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल की ते एक टिपिकल म्हणजे सर्व धर्मसमभाव किंवा सेक्युलरिझम ही एक गोष्ट घेऊन समोर हो येतात म्हणजे सत्यासाठी एकत्र आलेले आहेत मग आता इथं काय ना की एक्स्ट्रीम विचारसरणी असलेले लोकसुद्धा एकत्र आलेले आहेत म्हणजे पी डी पीबरोबर म्हणजे जे जम्मू काश्मीरमध्ये बी जे पी त्यांच्याबरोबर कोलिजन केलं होतं की अशा पद्धतीने सत्तेसाठी कुठली समीकरणं जुडू शकतात शकता, तर ती कशाही पद्धतीने जुडू शकतात महाराष्ट्राने ते चांगलं अनुभवलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये की कशा पद्धतीने महाराष्ट्रात गोष्टी घडल्या होत्या सगळ्या तर त्याच्याकरता कुठलेही तत्व कुठलेही प्रिन्सिपल्स हिच्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही विथ एक्झाम्पल्स तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे परंतु एक गोष्ट घ्या की कुठलेही पॉलिटिकल लीडर्स जे आहेत त्यांची नावं तिच्यात लिहू नका जी काही प्रॉपर उदाहरणं आहेत किंवा रोल ऑफ गव्हर्नर अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता कर्नाटकमधली केस आहे महाराष्ट्रातली केस आहे नावं वगैरे लिहू नका त्याचं रिझन असं आहे एकतर नावं लिहिणं म्हणजे ते अपेक्षित नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट कुठली टोकाची टीका नको आपल्याला बाबा कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतं आणि याच्या विरोधात ह्या गोष्टी झालेल्या आहेत किंवा एखाद्या पार्टीची जी काही विचारसरणी आहेत त्याच्या विरोधात जाऊन ती काही काम करत असेल तर तीही उदाहरणं तुम्ही देऊ शकता की सत्तेसाठी असं होत असतं पण ते तुमचं लिहिणं जे आहे ते एक्स्ट्रीम खूप टीका करणारं असं नसावं ते संयत असलं पाहिजे म्हणजे ते लिखाण जे आहे ते समोर वाचणाऱ्याला त्याचा त्रास व्हायला नको एवढं लक्षात ठेवा रायड्स असतात रायड्स घडवून आणले जातात सोशल डिस्कंटेंट आहे नो स्टॅबिलिटी या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत म्हणजे इथिक्स कशासाठी गरजेचं आहे तर ते त्या डेमोक्रेसीसाठी लोकशाहीसाठी गरजेचं आहे मानवतेसाठी ह्युमॅनिटीसाठी गरजेचं आहे परंतु पॉलिटिकल पार्टीज किंवा पॉलिटिक्समध्ये या गोष्टी कधीतरी खूपच आधी मागं पडलेल्या आहेत एकोणासशे सत्तेचाळीसच्या बिफोर आणि आफ्टर जर तुम्ही बघितलं तर पॉवर्टी तशीच दिसते अनएम्प्लॉयमेंट आहेत स्कॅम्स करप्शन मोठ्या प्रमाणावर आहे म्हणजे सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट त्यावेळेस आलं होतं की बाबा कंपनीचे जे काही कर्मचारी आहेत त्यांनी करप्शन करता कामा नये परंतु ती गोष्ट आपल्याला पण होताना दिसते मोठ्या प्रमाणावर लॉबिंग आहे कॅपिटॅलिझम आहे लोकांचं शोषण होतं आहे तर अशा कितीतरी गोष्टी तुम्ही तिथ्यात अनुभवू शकता त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की या सगळ्या याच्यामुळे रिच आणि पुअर याच्यातला गॅप दिवसेंदिवस वाढतो आहे म्हणजे इथिक्स अँड पॉलिटिक्स नावाची वो गोष्ट ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस हे फक्त पॉलिटिकल पार्टीच संबंधी नाही आहेत त्याचे सगळ्या याच्याशी कनेक्शन येतात कारण या व्यवस्थेचा तो बेस आहे आणि त्याच्याकरता आपल्याला की डेमोक्रेसी इज अ सोल ऑफ इंडिया हे समजून घ्यावं लागेल की ही सगळी जी व्यवस्था आहे लोकशाहीची ज्याच्यासाठी आपल्याला ओळखलं जातं तर ती टिकवून ठेवण्यासाठी एक चांगली इथिकल पॉलिटिकल सिस्टीम पाहिजे ज्याच्यामध्ये राजकीय पक्षांनी प्रत्येक राजकीय पक्षाचं स्वतःचं सोधा संविधान सोधा आहे स्वतःचं सो त्यांचे तत्व आहेत ते त्यांनी पाळले पाहिजेत आणि त्या गोष्टींमध्ये कुठेही फ्लेक्झिबिलिटी आणता कामा नये कॉम्प्रमाइेस नको की सत्ता पाहिजे त्याच्यासाठी आम्ही काहीही करू हे महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून अनुभवतो आहे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा ही परिस्थिती आहेस तुम्ही केंद्राच्या बाबतीत बघू शकता सगळ्या दूर म्हणजे याला कुठला एक पक्ष अपवाद आहे असं नाही तर हे कशासाठी होतं सगळं तर ह्या गोष्टी होता कामा नाही करप्शन आणि त्या सगळ्या गोष्टी तर हे विथ एक्झाम्पल्स तुम्ही खूप प्रॉपरली मांडणं गरजेचं आहे पण याच्याचबरोबर कुणावरही एक स्ट्रीम व्यक्तिगत टीका इथं होता कामा नाही ते लक्षात ठेवा कारण आपल्याला या व्यवस्थेचा भाग व्हायचा आहे ना तुम्ही तिच्यावर टोकाची टीका करत असाल तर ते ऑबियसली आपल्याला बाहेरच हो ठेवतील कारण हा ए सी ज्या वेळेस चेक होईल तर तो एका प्रशासकीय अधिकारी तुम्हाला समोर ठेवून त्या पद्धतीने तो केला जाईल तर ते एक लक्षात ठेवा स्पॉटलाईटबरोबर जोडलेला स्पॉटलाईटला लाईक करा ला ला ला,